मागील काही महिन्यापासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला आदिपुरुष या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आपल्या सर्वांनाच रामायण ही कथा नक्कीच माहीत असेल. तीच कथा या सिनेमातून नव्या रूपात दिग्दर्शक ओम राऊत यांनी मांडली आहे. रामायणावर आधारित या सिनेमात प्रभासने राम, सनी सिंगने लक्ष्मण, कृती सेननने सीता आणि सैफ अली खानने रावणाची तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील कलाकारांच्या लुकवरून आणि VFX वरून अनेकांनी टीका केली. त्यानंतर सिनेमात महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी हा सिनेमा 5 ते 6 महिने पुढे ढकलला गेला. आता हा सिनेमा येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आदिपुरुषचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अवघ्या काही तासातच ट्रेलरवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होऊ लागला. ट्रेलर पाहून प्रत्येक कलाकाराचे कौतुक सध्या सुरू आहे. काहींनी कमेंट्स करत लिहिले की आम्हा चाहत्यांना आदिपुरुष या सिनेमाकडून हीच अपेक्षा होती. तर एकाने लिहिले की आदिपुरुष टीमने ज्या प्रकारे कठोर परिश्रम घेतले आणि सर्व सल्ले स्वीकारून त्यांनी धार्मिक भावनाप्रती असलेली निष्ठा जपली यासाठी त्यांचे कौतुक वाटते. दुसरीकडे अनेकांनी हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत इतिहास घडवणार अशी शक्यता वर्तवत ही फक्त एक कथा नसून ही प्रेरणा आहे, आमच्या भावना आहेत असे म्हटले आहे. बहुतांश रसिक प्रेक्षकांनी हा सिनेमा 16 जूनला थिएटरमध्ये पाहण्यासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. 700 कोटींहून अधिक बजेट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिलात का? तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.